आणि आता मुंबईच्या दृष्टीनं अतिशय चिंतेची बातमी. मुंबईतल्या हवेचा दर्जा आरोग्याच्या दृष्टीनं आता आणखी खालावल्याचं दिसून आलंय. अवघ्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक आता 297 पोहोचलाय. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा गेल्या काही दिवसांपासून कायम 200 वरच असल्याचं आढळून येतंय. शहरातल्या प्रदूषणात झालेल्या वाढीमुळं मुंबईकर सध्या त्रस्त आहेत आणि या दूषित वातावरणाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. आपण पाहूयात मुंबईच्या विविध भागांमधला हवेचा गुणवत्ता निर्देशांक नेमकं काय सांगतो. निर्देशांक हवेची गुणवत्ता 0 ते 50 जर निर्देशांक असेल तर चांगली मानली जाते. 50 ते 100 असेल तर हवेची गुणवत्ता ही समाधानकारक असते. 101 ते 200 अशी जर हवेची गुणवत्ता तर सरासरी असेल निर्देशांक. आणि निर्देशांक जर 201 ते 300 मध्ये असेल तर हवेची गुणवत्ता ही वाईट मानली जाते. 301 ते 400 असेल तर हवेची गुणवत्ता ही अत्यंत वाईट असते. निर्देशांक 400 वरती गेला तर हवेची गुणवत्ता ही धोकादायक मानली जाते. 349 परिसरात सध्या 349 आहे हवेचा निर्देशांक, गुणवत्ता निर्देशांक. त्यामुळे तिथली हवेचा दर्जा हा अतिशय खराब मानला जाईल. चेंबूरमध्ये 321, तिथेही अतिशय खराब. कुलाब्यात 314, मालाडमध्ये 313, वांद्र्याच्या बीकेसी परिसरात 311, भांडूपमध्ये 256, अंधेरीत 239, बोरिवलीत 201, वरळीत 162, ABP माझा उघडा डोळे बघा नीट.